पैशांची लूट थांबलीच पाहिजे वीज दरवाढ थांबलीच पाहिजे वीज दरवाढ थांबलीच पाहिजे जेणेकरून जनतेचा उद्रेक नको तर तुमच्या अधिकारावर तुम्ही ताकीद द्या तर तिथे कशी भाषा वापरायची आपण पेपर मध्ये सुद्धा पब्लिश केलं आहे की जेव्हा मी तुम्हाला 3 हप्ते देतो सिंपल आहे ऐकून घ्या हप्ते म्हणजे भरायचं तुमच्याकडे बिलच भरायचं तर तुमच्याकडे कशाला तीन एक मिनिट माझं म्हणणं आहे की मी त्यांनी निवेदन दिलंय आणि त्यांच्या ज्या मागण्या आहेत ज्या पॉलिसी मॅटर रिलेटेड मागण्या आहेत त्यावर वरिष्ठ कार्यालयाला कळवल्या जातील. बाकी ज्या मागण्या आहेत की कुणाचंही डिस्कनेक्शन करायचं नाही आहे तर महावितरणकडनं कुठलंही वीज ग्राहकाचं वीज खंडित होणार नाही. ग्राहकांना बिल जे दिलं आहे त्याचं जर समाधान होत नसेल जोपर्यंत त्याचं समाधान होणार नाही तोपर्यंत त्या ग्राहकाचं रिडिंग घेऊन आणि त्याला पूर्णपणे समाधान करण्याची जबाबदारी या डिव्हिजन ऑफिस सब डिव्हिजन ऑफिस आणि सेक्शन लेवलपर्यंत घेतली जाते. प्रत्येक काउंटरला सूचना दिल्या आहेत की ग्राहकाला जर पार्ट पेमेंट करायची इच्छा असेल तर त्याला कुठल्याही स्वाक्षरीची गरज नाही. त्यांनी काउंटरवर जाऊन त्याला हवं तेवढं बिल ते भरू शकतात. 3 हप्त्यामध्ये जे लोक बिल भरणार आहेत त्यांना इंटरेस्ट लागणार नाही. नंतर काही सूचना होत्या की एक नोटीस बोर्ड काउंटरला लावायचा आहे तो लावायची व्यवस्था महावितरण करून केली जाईल. तर आज जे ज्या ग्राहकांना बिलाचे इश्यू आहेत किंवा वाटतं आहे की जास्त बिल येत आहे तर मंगळवारपासून महावितरण एक वेबिनार सुरू करत आहे. ज्या वेबिनारद्वारे आम्ही प्रत्येक ग्राहकांपर्यंत कनेक्ट होणार आहोत त्यांना त्यांची बिलं इथून समजून देणार आहोत जेणेकरून करोनाच्या या पिरियडमध्ये तुम्हाला MSEB ऑफिसपर्यंत यायची गरज नाही. हा जो प्रोग्राम आहे हा आम्ही पब्लिश करू ज्या बिल्डिंगमध्ये आम्ही बिल्डिंग वाईज घेणार आहे कारण आम्ही आधी प्रयत्न केला सेक्टर वाईज घ्यायचा आणि एरिया वाईज घ्यायचा पण खूप लोक कनेक्ट झाल्यावर तिथे बोलताही येत नाही आणि प्रत्येकाचं समाधान होत नाही म्हणून आम्ही पुढच्या मंगळवारपासून म्हणजे राखीच्या दुसऱ्या दिवसापासून आम्ही हा प्रोग्राम सुरू करतो आहे. प्रत्येक ठिकाणी महावितरण आपल्या दारी येणार आहे प्रत्येकाच्या बिल्डिंगमध्ये येणार आहे. आम्ही फक्त त्या बिल्डिंगचे चेअरमन असतील किंवा तिथले सेक्रेटरी असतील यांना आम्ही ती लिंक पाठवू त्यांनी त्यांच्या सभासदांना कनेक्ट करायचं आहे तिथे आम्ही इथून समाधान करून देऊ. ज्यांची बिलं चुकली असतील 100% बिलं बरोबरच असतील असं मी म्हणत नाही पण ज्यांची बिलं चुकली असतील असेच ग्राहक त्यांचे नंबर आम्ही घेऊ त्यांना आमच्या कार्यालयात बोलू किंवा आमचा माणूस त्यांच्यापर्यंत जाऊन त्यांचं बिल दुरुस्त करून देईल. अगदी बरोबर आहे सर पण लोकांच्या मनातला संभ्रम जो आहे तो अद्याप निघालेला नाहीये आणि त्याचबरोबर MSEBचे अधिकारी जे आहेत ते फार उर्मट भाषेमध्ये नागरिकांशी संवाद साधतात. अशा अधिकाऱ्यांवर तुम्ही कारवाई करणार आहात का? जर अशा काही तक्रारी माझ्यापर्यंत आल्यात की माझा कुठलाही कर्मचारी उर्मटपणे बोलतोय किंवा तो व्यवस्थित उत्तर देत नाही ग्राहकाला जर अशा काही माझ्या महावितरणचे जे व्यक्ती आहे त्यांची नावं जर आमच्यापर्यंत आली किंवा आमच्यापर्यंत जर अशा काही आल्या तर आम्ही नक्कीच त्यांच्यावर कारवाई करू. आमच्या कार्यालयामध्ये सातत्याने लोक येत होती आणि त्यांच्या वीज वाढलेल्या वीज बिलाबद्दल सांगत होती. आम्ही त्यांना एक पनवेल मनसे @gmail.com म्हणून एक मेल ID दिला होता आणि त्यावर त्यांची बिल मागवली होती. आज ती सगळी बिल घेऊन आम्ही इथे कार्यकारी अभियंत्यांना भेटलो. त्यांना लोकांच्या ज्या भावना आहेत लोक ज्यावेळी बिल भरायला जातात त्यावेळी त्यांना जो त्रास होतो आणि ज्या उद्धटपणे यांचे अभियंते किंवा यांचे क्लर्क लोकांशी बोलत आहेत त्या भावना यांच्यापर्यंत पोहोचवल्या आणि त्यांच्याकडून आश्वासन घेतलेलं आहे की जोपर्यंत ग्राहकाचं संपूर्ण समाधान होत नाही तोपर्यंत कोणाचंही मीटर कापलं जाणार नाही त्याच्याकडून बिल घेतलं जाणार नाही. आणि जी ईमेलच्या माध्यमातून आम्हाला बिल आली होती यांना आठवणीत राहावं की ही बिल आपल्याला लोकांकडून घ्यायची नाही आहेत म्हणून ती यांच्या ऑफिसमध्ये कार्यालयात आम्ही सगळीकडे चिकटवून ठेवली आहेत. त्यांना स्पष्टपणे सांगितलं आहे यातलं एकही बिल तुम्ही फाडायचं नाही आहे. लोकांना सुद्धा आम्ही सांगू की अजिबात बिल भरू नका जोपर्यंत तुमचं समाधान होत नाही आणि याच्या उपर जर यांचा उद्धटपणा असेल तर आमच्या कार्यालयात येऊन आम्हाला सांगा यांचा बंदोबस्त आम्ही करू.